हे मशीन दिवसभरामध्ये साधारण 1.25 टनापर्यंत ऊस तोडून देतं. आणि आपण जर जमीन पाहिली तर पाचटापासून सगळ्याचा भुसा तयार करण्याचं काम हे मशीन करतंय. ज्याप्रमाणे परदेशामध्ये ब्राझील असतील अशा अनेक विकसित देशांमध्ये मशिनरीद्वारे शेती केली जाते, त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा ऊस शेती करणं ही काळाची गरज आहे. लातूरमध्ये हार्वेस्टरद्वारे ऊसाची तोड हा विषय पाहण्यासाठी श्रीनाथ मस्कबा साखर कारखान्याच्या टीमसह आलेलो आहे. आपण जर पाहिलं तर हे शक्तिमानचं मशीन आहे. हे मशीन दिवसभरामध्ये साधारण 1.25 टनापर्यंत ऊस तोडून देतं. 100% यांत्रिक पद्धतीनं ऊसाची तोडणी झाल्यानंतर त्याच्या साधारण 6 ते 9 इंचाच्या कांड्या करून त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकल्या जात आहेत. आणि आपण जर जमीन पाहिली तर पाचटापासून सगळ्याचा भुसा तयार करण्याचं काम हे मशीन करतंय. शिवाय सरीमध्ये एवढी स्वच्छता दिसून येते आपल्याला. ऊसाचं वाढ बाजूला काढून टाकलं जातंय. दिवसेंदिवस ऊसतोड कामगारांचा प्रश्न जटिल होत चाललाय. नवीन पिढी पारंपरिक रोजीरोटीपासून व्यवसायापासून दूर होत चाललेली दिसते. आगामी काही काळामध्ये साखर कारखान्याला आणि एकंदर ऊसाच्या बागायतदारांना यांत्रिक पद्धतीनं ऊसतोड करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. काळाची पावले ओळखून आमच्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राऊतदाजींनी आम्हाला हा पाहणी दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे कृषीनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष महेशजी करपे, श्रीनाथ मस्कबा साखर कारखान्याचे संचालक अनिल पधे, अनिल भुजबळ, माधव राऊत, मुख्य मॅनेजर टिळेकर साहेब, आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलो आहे. 2 दिवसाचा अभ्यास दौरा आहे. आपण जर पाहिलं तर बेमालूमपणे ऊसाची छाटणी होते. जर खोड पाहिलं तर मुळापासनं खोडापासनं सरीपासनं अगदी 2-3 इंचावरती ऊसतोड होतीये. या बाजूला जर पाहिलं तर वाढ गोळा करण्याचं काम शेतकरी करतायत, मजूर करतायत. म्हणजे वाढ बरी वाढ तर मिळतच आहे, त्याचं नुकसान होत नाही आहे. शिवाय कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊसाची तोड होते. एक हार्वेस्टर साधारण 1.25 ते 1.5 मेट्रिक टन रोजची ऊसतोड करतो. आपण समोर जर पाहिले तर ट्रॅक्टर आहेत, ट्रॅलींना विशिष्ट प्रकारच्या कोप्या करून त्याला वाढवलंय. उंचकपणा दिलेला आहे, हाईट दिलेली आहे की जेणेकरून 6-8 इंचाची ही जी कांडी आहे
ही त्याच्यामध्ये बसेल। ह्याच्यामध्ये हायवा गाड्या वापरतात असं आम्हाला कळालं होतं। ट्रक जे आहे 10 चाकी 12 चाकी त्यांनी आणखी वाहतूक सुलभ होऊ शकते। कारखान्यापासून लांबचा ऊस त्याला आपण गेटकेन म्हणतो तो पण मिळू शकतो। आमच्या श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे पुढच्या वर्षी किमान 7 गटांमध्ये 7 हार्वेस्टर मशीन उपलब्ध करायच्या आणि त्यानुसार ऊसतोड करायची की जेणेकरून कामगारांचा जो प्रश्न आहे तो कठीण होत चालल्यामुळं आपल्याला मशीनद्वारे कारखान्याला ऊस सप्लाय होणं गरजेचं आहे। थोड्याफार प्रमाणामध्ये याच्यामध्ये साऱ्यांचं नुकसान होत आहे, परंतु कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊस जर घ्यायचा असेल तोडायचा असेल तर मात्र इथनं पुढं ज्याप्रमाणे परदेशामध्ये ब्राझील असतील अशा अनेक विकसित देशांमध्ये मशिनरीद्वारे शेती केली जाते त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा ऊस शेती करणं ही काळाची गरज आहे।